नमस्कार शेतकरी मित्रो, एचडी ॲग्री या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज जो व्हिडिओ बनवतो आहे तो इन्क्युबेटर संदर्भात आहे, म्हणजे मी नवीन इन्क्युबेटर घेतला आहे त्याचं अनबॉक्सिंग करतो आहे. परंतु मला इन्क्युबेटर घेण्याची गरज का भासली मित्र, गेल्या 2.5 वर्षापासून मी फ्री रेंज मुक्त अशा पद्धतीने गावरान कुक्कुटपालनाचा व्यवसाय करतो. परंतु 2.5 वर्षाच्या माझ्या व्यवसायाच्या वयाप्रमाणे माझ्याकडे त्या प्रमाणात कोंबड्या उपलब्ध नाहीत. याचं कारण असं की ज्यावेळेस आपल्याला कोंबडी अंडे उगवण्यासाठी बसवायची ते अशाच वेळेस नेमकं आपल्याकडे कोंबडी उपलब्ध नसायची, खडूक कोंबडी उपलब्ध नसायची. आणि त्यामुळे साहजिकच प्रोडक्शनवर त्याचा परिणाम झाला आणि अंडी उबवण्यासाठी आम्हाला जी जर कोंबडी खडूक असेल तरच आम्हाला ते बसवता यायची आणि त्यामुळे आमचं प्रोडक्शन कमी होत राहिलं. परंतु त्या गोष्टीवर मात करण्यासाठी आता आम्ही इन्क्युबेटर या तांत्रिक पद्धतीचा आधार घेऊन आम्ही आता पिल्ले तयार करण्याचा आम्ही विचार केला आहे. तर आणखी आम्ही कधी अशा पद्धतीने पिल्लं तयार केली नाही आहेत, परंतु ह्या पद्धतीचा वापर करून काय रिझल्ट भेटतो आहे, काय फायदा होतो आहे, हे मी तुम्हाला गरज पडली म्हणजे माझ्या अनुभवानुसार मी तुम्हाला सांगाल. मला इन्क्युबेटरमध्ये म्हणजे सगळं इन्स्टॉल करून आलेलं आहे आणि त्यासोबत मला जवळपास सगळे बल्ब सोडून बाकीच्या गोष्टी भेटल्या आहेत. आणि हे जे दिसतं आहे ह्युमिडिटी आणि टेम्परेचर कंट्रोलर आहे, ह्युमिडिटी आणि टेम्परेचर मीटर आहे ते दाखवत आहे. त्यासोबत त्याचे सर्व ॲडॅप्टर वगैरे भेटले. आणि थोडक्यात माझा पहिला प्रयोग आहे आणि त्यामध्ये कितपत यश येते हे आता कळेल काही दिवसानंतर. आणि त्याबद्दलचेही व्हिडिओ मी आपल्याला शेअर करेन. धन्यवाद मित्र. जर आणखी आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर कृपया लाईकही करा. यापुढील आपण व्हिडिओ इन्क्युबेटर संदर्भानं टाकण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद.